महर्षि अण्णा साहेब कर्वे सार्वजनिक गणेशोत्सव मित्र मंडळ चिपळूण आपल्या 43व्या वर्षात पदार्पण करीत असताना इथे उपस्थित सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करीत आहे, सुस्वागत। ही पौराणिक कथा आहे भस्मासूर नामक एका दैत्याचे, ज्यानं उग्र तपश्चर्या करून शंकराला प्रसन्न केलं आणि मागितलं एक विचित्र असं वरदान। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। भस्मासुराच्या उग्र तपश्चर्येवर प्रसन्न होऊन शंकर भगवान त्याच्या समक्ष प्रकट झाले। ओठ वाचा, डोळे उघड, तुझ्या तपश्चर्येवर मी प्रसन्न झालो आहे, तेव्हा माग, तुला काय वरदान मागायचं ते माग। हे देवाधिदेव महादेवा, मला वरदान द्या, मला वरदान द्या त्रिशूळपाणी, की ज्या कोणाच्या मस्तकावर मी हात ठेवीन तो तत्क्षण भस्म होईल। कथा असतो, शंकराकडून वरदान प्राप्त होताच भस्मासूर उन्मत्त बनला, तो सर्वांना छळू लागला, त्यांच्यावर स्वतःच आधिपत्य गाजवून पाहू लागला। मी भस्मासूर आहे, भस्मासूर, मी लोकांचा स्वामी आहे, असा कोणी बलवान जो माझ्याशी युद्ध लढू शकतो? मी मृत्यूचा स्वामी आहे, मृत्यूचा स्वामी। भस्मासुराचा अतिरेक एवढा वाढला की त्यानं तिन्ही लोकात हाहाकार माजवला। एवढ्यावरच न थांबता त्यानं थेट कैलास पर्वतावर कूच केलं, ते भगवान शंकरावर आपलं आधिपत्य स्थापन करण्याकरता। उन्मत्त भस्मासुराला आपल्या दिशेनं येताना पाहून शंकर महादेव भयभीत झाले। अरे अरे भस्मासुरा, हे तू काय करू पाहतो आहेस? मी दिलेलं वरदान तुमच्यावरही प्रभावी आहे की नाही याची मला खात्री हवी आहे महादेवा। अरे मूर्खा, मी दिलेलं वरदान कधीच निष्फळ ठरत नाही, तुझा हा हट्ट सोड। नाही महादेवा, मला ह्याची प्रतिती हवी। भस्मासुराचा हट्ट पाहता महादेवानं कैलासावरून पलायन केलं आणि थेट वैकुंठ लोकात जाऊन पोहोचले। त्यांना असं भयभीत पाहून भगवान नारायण श्री हरींनी याच कारण विचारलं असता महादेवानं घडलेला प्रकार सांगितला। तेव्हा श्री हरींनी दुष्ट भस्मासुराचा वध करण्याकरता धारण केला मोहिनी अवतार। सुंदर स्त्रीच्या आगमनाची चाहूल देत आहे। भस्मासूर, भस्मासूर, कुठली कंठी, कोण आहेस तू सुंदरी? ये शीघ्र समोर ये, तुला पाहण्यासाठी जीव तळमळत आहे। विलंब करू नकोस, विलंब करू नकोस सुंदरी, ये शीघ्र समोर ये। Chalalala chom chom, chalalala dom dom, chalalala chom chom, chalalala dom dom.
गाय है विलक्षण सौंदर्य, मृगनैनी चंचला, तू देव लोकाची अप्सरा तर नव्हे ना? हां, तुझं नाव सांग सुंदरी। मी की नाही मोहिनी, तुमच्या भेटी झाले आहे। वा छान, तर तू माझ्याशी विवाह करशील का सुंदरी? मी तुला तीनही लोकांची स्वामिनी बनवीन। तुमच्यासारखी परम प्रतापी परम तेजस्वी पती रूपात मिळाले तर मी धन्य होईल भस्मासुर। एक अट आहे हा। कोणती अट सुंदरी? शांत कर, मला तुझ्या सर्व अटी मान्य आहे। तर मग तुम्हाला माझ्या सोबत नृत्य करावं लागेल। असं केल्यानं आमचे कुलदैवत प्रसन्न होतील, त्यांचा आशीर्वाद लाभेल, मग आपण विवाहबद्ध होऊन सुखानं संसार करू। मान्य, तुझी अट मला मान्य आहे सुंदरी। अच्छा, तर मग आपला हा पाय असा ठेवा पाहू। हा पाय असा, आता दुसरा पाय असा, दुसरा पाय असा, बरोबर। आता मुद्रा बनवण्यासाठी तुमचा डावा हात असा करा। मुद्रा डावा हात असा, बरोबर ना सुंदरी? खूपच छान। आणि आता तुमचा उजवा हात मस्तकावर घ्या, हा असा, उजवा हात मस्तकावर। विश्वास खाप केला असतो।